आज तुम्ही मला या ठिकाणी बोलावलत, माझा सन्मान केलात आणि आपण लता शिंदे यांचंही सन्मान केलात, तिचं पण फार योगदान आहे माझ्यासोबत, पाठीमागे ताकद आहे ती. आणि मी जेव्हा घरी नसतो, दौऱ्यावर असतो, त्या लढाईमध्ये होतो, या सगळं सांभाळण्याचं काम तिने केलं. वस्तुस्थिती त्यावेळेची आपल्याला माहीत आहे, त्यावेळेस देखील आम्ही तर तिकडे होतो, पण इथे राहून सगळ्यांना तोंड देण्याचं धाडस देखील तिने दाखवलं. आणि तुम्ही सगळेजण त्यांच्या तिच्या पाठीशी, माझ्या परिवाराच्या पाठीशी उभं राहिलात हे मला माहीत आहे, त्याची जाणीव आहे. आणि म्हणून शेवटी मला काय स्वार्थ नाही आहे, मला काय मुख्यमंत्री व्हायचं म्हणून मी हे काम केलेलं नाही, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आजही माझ्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाची हवा नाही, मी आजही माझे पाय जमिनीवर आहेत. मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. त्यामुळे ही पोटदुखी जी लोकांना सुटली आहे, हा एवढ्या लोकांना भेटतो कसा, हा झोपतो कधी, हा जेवतो कधी, याच्या चिंतेमध्ये सगळे चिंतातूर आहेत. मला त्याची पर्वा नाही. माझं हे टॉनिक तुम्ही आहात, माझी ऊर्जा तुम्ही आहात, माझी प्रेरणा तुम्ही आहात. त्यामुळे आता तर अशी परिस्थिती आहे, हे 24 तास देखील कमी पडू लागलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. कारण आज